काल या घटनेबाबत वाद निर्माण झाल्यानंतर राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी देखील याबाबत खुलासा केलेला आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा यांनी देखील अधिवेशनाच्या दरम्यान या संदर्भातला खुलासा केलेला आहे. त्याच्यामुळे यापेक्षा अधिक काही खुलासा मला असं वाटत नाही की काय आवश्यक आहे. दादा आणि प्रदेशाध्यक्ष ही पक्षाची भूमिका वेळोवेळी आपल्यासमोर मांडत असतात. अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य वेळी या संदर्भातली जी काही भूमिका आहे ती मांडली जाईल. मला असं वाटतं एका कुटुंबामध्ये चार व्यक्ती राहत असेल तरी मतांचा प्रवाह हा वेगवेगळा असतो. इथं तीन पक्ष एकत्र काम करत असताना अनेक गोष्टीमध्ये विचारविनिमय होणं गरजेचं आहे. पण अशा पद्धतीने काल त्यांनी पत्र दिल्यानंतर त्यानंतर दादांची चर्चा आणि दादांनी त्याबाबतचा खुलासा आपल्या सगळ्यांसमोर केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की फार काही मी त्याच्यामध्ये खोलात जाऊन बोलण्यासारखं काही आत्ता शिल्लक नाही आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस पक्षाची ही भूमिका झाली त्यावेळेस नवाब मलिकजी हे कुठेही यामध्ये नव्हते. आजारी असल्यामुळे त्यांना त्या पद्धतीने ते या सगळ्या गोष्टीपासून लांब आहेत. आणि आत्ताची जी भूमिका त्यांची होती काल जे अधिवेशनात दिसले ते त्यांच्या तब्येतीची चौकशी करत असताना प्रांताध्यक्ष म्हणून, कारण की अनेक गेल्या अनेक वर्षापासून ते पक्षासोबत आहेत आणि सहकारी या नात्याने जर त्यांची विचारपूस केली असेल तर त्याच्यामध्ये गैरकार आणि योग्य वेळी ती भूमिका ठरेल. एखाद्या व्यक्तीवर आरोप झालेत पण जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोपी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने कोणतीही टीका त्यांच्यावर होऊ नये असं मला मनापासून वाटतं.